विषय आता पण तर ह्याच्या पाठीमाग खूप हात आहेत हे सगळं काढण्यापाठीमाग. तर याचा राजकारणाशी काही संबंध नाही बरं हात म्हणलं म्हणजे. अँटॅगॉनिस्ट आणि प्रोटॅगॉनिस्ट हे नंतरचा विषय आला. प्रथमतः ॲज अन ॲक्टर मला अभिनय करायला आवडेल. कुठलीही गोष्ट आपल्याला दिसते ती काही क्षणापुरती दिसायला लागते. त्याच्या पाठीमागं खूप दडलेलं असतं. खूप अभिनय नको करू. ते एका पात्राच्या प्रेमात पडून कदाचित ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टींपासून तू दुरावशील. म्हणजे बाईला बाळातपणापेक्षाही तिचे जे 9 महिने असतात ना सुरुवातीचे त्याच्यासाठी शुभेच्छा द्याव्या. काकुळी या चित्रपटाचा पोस्टर आज इकडे लॉन्च झालेला आहे. बरेचसे चेहरे यामध्ये काम करणार आहेत आणि त्यापैकी एक चेहरा जो आपल्याला याआधी एक खलनायकाच्या भूमिकेमध्ये दिसलेला होता तो म्हणजे यशराज डिंबळे आत्ता माझ्यासोबत आहेत. बिट्टू हे कॅरेक्टर त्यांनी केलेलं होतं आणि खूप प्रभावी कॅरेक्टर होतं. पण यामध्ये तो खलनायक साकारेल की नाही मला माहीत नाही. एक तर पोस्टर पाहून इकडे कोणातरी हात दिसतोय. मला वाटतं 100% मला डाऊट आहे की तो सुद्धाच असेल. पण तू काही यामधलं काही रिव्हील करणार नाही आहे कारण का मला माहिती आहे कारण अजून त्याचं चित्रीकरण सुरूच नाही झालं आहे. मराठी बजच्या सर्व प्रेक्षकांना माझा खूप खूप नमस्कार. काकुळच्या फर्स्ट लुकच्या निमित्तानं खरं आपण जमलो तिथं सगळे. मी तुमच्यासमोर आज त्याच निमित्तानं विषय हाताचा निघाला. तर ह्याच्या पाठीमाग खूप हात आहेत हे सगळं काढण्यापाठीमागं. तर याचा राजकारणाशी काही संबंध नाही बरं हात म्हणलं म्हणजे. तर मला असं वाटतं की गळ्याभोवती आवळला गेलेला हात आणि बदलत जाणाऱ्या अंतर्भावाच्या छटा त्या व्यक्तीच्या ह्या गोष्टी बरंच काही सांगतातही आणि नाही सांगतही. हे खूप मोठं कौशल्य आहे फर्स्ट लुकचं की तू मला कळते नाही हे काढायला हवं प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत असं मला वाटतं. हां गोष्ट बरं चला आपण गोष्ट पण जर प्रेक्षकांना कळली सिनेमा यायच्या आधी तरी पण दिग्दर्शन सिनेमा म्हणून एक कौशल्य असतं. सिनेमाचं एक त्याची मांडणी असते. एकमेव माध्यम असं की ज्याच्यात सगळे आर्ट फॉर्म येतात सगळे रस येतात असं सिनेमा एकमेव माध्यम आहे. त्याच्यामुळं खूप साऱ्या गोष्टी पाहायला असतात सिनेमामध्ये आणि त्या अर्थात 5.1 सराउंडिंग साऊंडमध्ये पाहणं 70mm स्क्रीनवरती पाहणं याच्यासारखं आहे ना स्वर्ग सुख दुसरं नाही आणि ते प्रत्येकानं अनुभवावं असं मला वाटतं. सांग की आता तुला ब्रीफिंग झाली असेल किंवा सगळं तुझं कॅरेक्टरचं नरेशन सगळं रेडी आहे. आता फक्त चित्रपटाचं चित्रीकरण आता सुरू होणार आहे 1 जुलैपासून. सो तुझ्या कॅरेक्टर्समध्ये जे काही छटा आहेत त्याबद्दल काय सांगशील? काय काय तुला त्याच्यामध्ये वेगळेपण जाणवलेलं? आधीच्या कॅरेक्टर्सप्रमाणेच ते निगेटिव्ह असेल का पॉझिटिव्ह साईडला जाणार असेल का यामध्ये आम्हाला यशराज एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळेल? अच्छा अँटॅगॉनिस्ट आणि प्रोटॅगॉनिस्ट हे नंतरचा विषय आला. प्रथमतः ॲज अन ॲक्टर मला अभिनय करायला आवडेल. चांगल्या कसदार दिग्दर्शकाकडं एक अभिनेता म्हणून आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला उत्तम अभिनय देणं. आता दिग्दर्शक त्याच्या कौशल्यानं त्या पात्राला अँटॅगॉनिस्ट करतो की प्रोटॅगॉनिस्ट करतो हे त्याचं कौशल्य आलं. आम्ही काय आम्ही रिते होतो. आम्ही ॲज अन ॲक्टर म्हणून आम्ही रोल कॅमेरा झाला की आम्ही रित्या होतो. आता त्या रित्या होण्यापाठीमागं चांगलं वाईट दाखवणं दिग्दर्शकाचं काम आहे. तर ते दिग्दर्शकाकडनंच जाणून घेणं मला वाटतं योग्य राहील. मी त्या गोष्टींची उकल करणं फार लवकर अति घाई संकटात नाही असं काहीतरी होईल. पण अर्ली टू कमेंट बट येस वी आर रिअली एक्साइटेड. मला एक आणखीन एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. त्या कॅरेक्टरनंतर जवळपास 1.5 वर्ष झाला होता तो चित्रपट येऊन किती फरक पडला तुझ्या ॲज अन ॲक्टर म्हणून तुझ्या आयुष्यामध्ये? काय काय तुला जाणवलं बदल स्वतःमध्ये किंवा आणखीन कुठल्या कुठल्या प्रकारच्या भूमिका तुझ्याकडे त्यानंतर आल्या? पुढे पुढे काय काय साकारण्याचा मानस आहे तुला? अच्छा कुठलीही गोष्ट आपल्याला दिसते ती काही क्षणापुरती दिसायला लागते. त्याच्या पाठीमागं खूप दडलेलं असतं. खूप मी 2013 आलो इंडस्ट्रीमध्ये. रौंदळ 2022 शूट झाला. 13 ज्यावेळेस इंडस्ट्रीत आलो हे नवख्या कलाकारांसाठी की आजकाल एक ट्रेंड निघाला की रस्त्यावरचा कलाकार उचला लुकवाईज पाटला त्याला उचला आणि काम द्या
मग त्याची डिग्री पाहिली जात नाही, त्याचं कौशल्य पाहिलं जात नाही, लुक वाईज पाटलायना घ्या त्याला. आशांडला माझं सांगणं असं राहील की मी ही 2013 मी ऑडिशनमधनं गेलो, खोडाच्या ऑडिशनमधनं मी गेलो. लक्षात असं आलं की आपल्याला अभिनय, दिग्दर्शक आणि लेखक, फार फार तर निर्माता, याच्या पलीकडचं आपल्याला काहीच ठाऊक नाही. हे सगळं शिकण्यासाठी मी एका दिग्दर्शकाकडे विनंती केली, कराडे नाव आहे त्यांचं. ते म्हणले हा प्रोडक्शन हाऊसला पण अभिनय करायचा नाही, तुझ्या सिनेमाची प्रोसेस शिकशील अभिनय नको करू, ते एका पात्राच्या प्रेमात पडून कदाचित ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टींपासून तू दुरावशील. म्हणून मग 2013 मला सेकंड लीड येऊ नये, मी ती नाकारली ती ऑफर, आणि मी सिनेमा शिकण्यासाठी पाणी वाटायला म्हणून उतरलो की चला शिकूयाच प्रॅक्टिकली. ते पाणी वाटता वाटता कधी बबनचा प्रोड्युसर झालो मलाच कळलं नाही. तो सेकंड सिनेमा त्या प्रोडक्शन हाऊसचा बबन, त्याचा मी वन ऑफ दी प्रोड्युसर, आय एम वन ऑफ दी प्रोड्युसर. त्याच्यानंतर बाकी ठरवलं की आता अभिनय करा, ज्याच्यासाठी इंडस्ट्रीमध्ये आलो होतो, जेवढं शिकलं तेवढं शिकलो. तर हे गाठोडं जे 6-8 वर्षाचं ते मी रित्त केलं रौंदळच्या निमित्तानं, बुंडीच्या निमित्तानं, काकोच्या निमित्तानं, आणि असे अनोख वर्षानुवर्ष मी ते रित्त करत राहील की जे मी साठवून ठेवलेलं आहे. आणि खूप गोष्टी आहेत आणि काही टीमच्या माध्यमाने चिटकतात आपल्याला, काही कौशल्य आपली हे टाळी दोन्ही हाताने वाजणं म्हणतो ना ते, हे की ॲज अन ॲक्टर म्हणून मी माझी तयारी दाखवली, तिकडनं टीम म्हणून येऊन धडकली की टाळी चांगलीच वाजणार या शंका नाही, आणि ती थिएटरमध्येच वाजणार. आता 1 तारखेपासून तुमचं स्केड्यूल लागलेलं आहे, तर मी तुम्हाला त्याच्यासाठी सदिच्छा व्यक्त करतो. मस्तपैकी छान तुमचं जे काही हे असेल अनुभव, तो त्याच्यामध्ये तुम्ही प्राणपणाने तुम्ही काम करा अशी मी यानिमित्ताने सदिच्छा व्यक्त करतो. आणि ही सगळे कॅरेक्टर पाहण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. आपण परत एकदा भेटू ज्यावेळेला चित्रपट रिलीज होईल त्याच्या आधी कधीतरी. आणि नक्कीच ऑल द बेस्ट फॉर युअर, आणि खास करून सिने निर्मात्यांना शूटिंगच्या ही पेक्षा म्हणजे बाईला बाळातपणापेक्षाही जे 9 महिने असतात ना सुरुवातीचे, त्याच्यासाठी शुभेच्छा द्याव्या. ते खूप कठीण असतात, संस्कार करण्याचे असतात, स्वतःला सांभाळून बाळाला सांभाळण्याचे असतात. डिलिव्हरी होती 5-10 मिनिटात. सिनेमाचं शूटिंग 1 महिन्याभरात होतं, पण त्याच्याआधीची जी धडपड असते 9 महिन्याची, ती पाहणं फार गरजेचं असतं. आणि ती पाहिली जाते सुज्ञ लोकांकडनं, तर ती पाहणं, त्यासाठी शुभेच्छा देणं, त्यासाठी पाठबळ देणं, प्रोत्साहन देणं फार गरजेचं आहे. त्यावेळेला सिनेमा, मराठी सिनेमा उंचीला असणार आहे, नो डाऊट. थँक्यू सो मच, इतका छान संवाद साधलात यासाठी, थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.